वेलकम टू द सपना झोन स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुम्हाला इयत्ता 7वीचा 12वा धडा परिमिती व क्षेत्रफळ यातील सराव संच 45 सोडून दाखवणार आहे. सराव संच 45 जो आहे ना, तो क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ कसं काढायचं या संकल्पनेवरती आधारित आहे. तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला माहित आहे का? हा जो फॉर्म्युला आहे बघा, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग, आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे एल इन टू बी. ओके, एवढं जर दोन गोष्टी तुम्हाला माहीत राहिल्या ना, तर तुम्हाला हे सगळं सराव संच सोडवणं अगदी सोपं आहे. बघा, चौरसाचं क्षेत्रफळ काय तर बाजूचा वर्ग, आणि आयताचं क्षेत्रफळ काय तर लांबी गुणिले रुंदी. एवढं पाठ पाहिजे. हे जर लक्षात राहिलं तर परीक्षेत तुम्हाला कोणतंही क्षेत्रफळाचं चौरसाचं आयताचं गणित आलं तुम्ही सहज सोडवणार. सराव संच 45 मध्ये चारच गणित आहेत आणि चारही गणित वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वरती आधारित आहेत, म्हणून जरा नीट लक्ष देऊन सर्व गणित बघा, म्हणजे परीक्षेत कोणत्याही प्रकारचं गणित आलं तरी तुम्हाला अगदी सहज सोडवता येईल. आता पहिलं गणित बघा काय. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळाचा सूत्र माहिती ना तुम्हाला काय आहे, तर बाजूचा वर्ग. म्हणजे जर चौरसाची बाजू आपल्याला माहित आहे 12 सेंटीमीटर, तर त्याचं क्षेत्रफळ कसं करायचं, तर 12चा वर्ग करायचा. चला मी सोडून दाखवतो तुम्हाला. हे गणित जसंच्या तसं मी लिहून घेतलेलं आहे. सराव संच 45 पहिलं गणित आहे, एका चौरसाची बाजू बरोबर 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. मग आपण आधी सूत्र लिहू. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग आता बाजू किती आहे सांगा आपल्याला. बाजू आहे 12, म्हणजे 12चा वर्ग की नाही. 12चा वर्ग किती होतो, 12 गुणिले 12. आता कळलं का, करा गुणाकार. 12 गुणिले 12 केल्यावरती उत्तर किती येतं, 146. तुमच्यापैकी बहुतेकांना तर 12चा वर्ग तोंडी पाठ असेल. आणि चौरस सेंटीमीटर लिहायचं का माहितीये का, आपण परिमिती मोजताना ती सेंटीमीटर किंवा मीटर मोजतो, पण आता क्षेत्रफळ मोजताना चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर. आता इथे आपल्याला बाजू जी होती ती 12 सेंटीमीटर दिलं होतं, त्यामुळे जेव्हा क्षेत्रफळ निघणार ना तेव्हा ते चौरस सेंटीमीटर निघणार. बाजू 12 मीटर असतं तर इथं क्षेत्रफळ चौरस मीटर असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलं जे एकक आहे ते एककाच्या पुढे चौरस लावायचा. ओके, इंग्लिशमध्ये लिहिताना आपण इथे स्क्वेअर सेंटीमीटर लिहिणार किंवा स्क्वेअर मीटर लिहिणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आता आपण शाब्दिक उत्तर लिहून ठेवू. चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेंटीमीटर. ओके, चला पुढचं गणित सोडवू आपण. आयताचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपण लिहून घेऊ ते. बघा, हे गणित नीट वाचा. आयताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर असल्यास ते आयताचे क्षेत्रफळ काढा. लांबी रुंदी माहिती आहे, क्षेत्रफळ काढणं सोपं आहे की नाही. आता सांगा लांबी किती आहे, तर 15, आणि रुंदी किती आहे, तर 5. आता 15 पाची किती होतात, 75. ओके नाही, आणि 75 काय असणार आहे, ते चौरस सेंटीमीटर, हे लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळ लिहिताना चौरस सेंटीमीटर लिहायचं. बरोबर, चला पुढचं गणित सोडू आपण. आता हे प्रश्न तिसरा बघा. आयताचे क्षेत्रफळ 102 चौरस सेंटीमीटर आहे, आयताची लांबी 17 सेंटीमीटर आहे, तर आयताची परिमिती किती. आलं का लक्षात, आपल्याला इथे माहिती काय काय मिळते बघा. क्षेत्रफळ माहिती मिळालेली आहे, लांबी मिळालेली आहे, पण रुंदी माहीत नाही. आपल्याला काढायची तर परिमिती आहे. परिमितीचं सूत्र काय, तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी
रुंदी जर माहित नसेल तर परिमिती काढता येत नाहीये, पण क्षेत्रफळ माहित आहे. क्षेत्रफळ माहित असल्यामुळे क्षेत्रफळाच्या मदतीने आपण रुंदी शोधू शकतो. मग आपण आधी आयताचे क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते लिहू, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग काय येणार सांगा, लांब क्षेत्रफळ किती आहे तर 102, लांबी किती आहे तर 17, आणि गुणिले रुंदी आपल्याला माहित नाही, आपण रुंदी असंच लिहू. ओके, मग आता आपल्याला रुंदी शोधायची आहे ना, हे समीकरण आहे समजा. मग रुंदीला एकटं पाडायचं का बाजूला, म्हणजे हा जो 17 आहे हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे येईल, हा इथे रुंदी बरोबर गुणाकारात आहे की नाही, तर मग हा क्षेत्रफळाबरोबर भागाकारात जाईल. मग आपण काय लिहिणार, रुंदी बरोबर 102/17. करा भागाकार, 102/17 केल्यावरती उत्तर काय येतं तर 6 सेंटीमीटर. आलं लक्षात? आता सांगा, आता आपल्याला रुंदी कळाली, लांबी माहित आहे, लांबी 17 आहे, रुंदी 6 आहे, मग आता आपण परिमिती शोधू शकतो की नाही. मग परिमितीचं सूत्र काय आहे ते लिहू आपण आता. दोन गुणुले लांबी अधिक 2 गुणुले रुंदी. मग सांगा काय येणार, 2 गुणुले 17 अधिक 2 गुणुले 6. मग 17 दुने किती येतात, 34, अधिक 6 दुने किती येतात, 12. 34 आणि 12 किती होतात सांगा, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, 46 सेंटीमीटर. बरोबर की नाही? आता इथे लक्षात ठेवा, क्षेत्रफळ लिहिताना चौरस सेंटीमीटर आणि परिमिती लिहिताना मात्र फक्त सेंटीमीटर लिहायचं. मग आपण इथे शाब्दिक उत्तर लिहू, आयताची परिमिती 46 सेंटीमीटर आहे. ओके, चला पुढचं गणित सोडवू आपण. हे गणित थोडस वेगळं आहे, जरा नीट लक्ष देऊन बघा. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ किती पट होईल हे शोधायचं आहे, पण त्याची जी बाजूची लांबी आहे ती माहीत नाहीये. मग आता क्षेत्रफळ तर काढता येणार नाही आपल्याला. मग आपण आधी बघूया जरा कसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल त्या. मग आता आपण काय करायचं तर चौरसाची बाजू जी आहे ना त्याला आपण एक्स मानू, कारण ती माहीतच नाही ना आपल्याला. क्षेत्रफळ काढायला तर बाजूची लांबी माहित पाहिजे. आता बघा, बाजू एक्स मानली म्हणजे आपल्याला कळलं की लांबी आता एक्स आहे. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ काय होणार, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, हे तर माहिती आहे. मग एक्सचा वर्ग होणार की नाही, आणि इथे चौरस सेंटीमीटर लिहून ठेवू, कारण चौरस सेंटीमीटर मध्ये असतं की नाही क्षेत्रफळ, म्हणून मग चौरस सेंटीमीटर. आता मला सांगा, नवीन चौरसाची बाजू, कारण आता आपल्याला काय सांगितलंय की त्या बाजूचं तिप्पट केली तर जो नवीन चौरस येईल त्याचं क्षेत्रफळ किती पट होईल, म्हणजे नवीन चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं की नाही. मग आपण नवीन चौरसाचं क्षेत्रफळ, आधी नवीन चौरसाची बाजू जी तिप्पट करायची ती बघू किती होते. मी हिरवा पेन नाही लिहितो, नवीन चौरसाची बाजू, आता आपण तिला तिप्पट करणार, मग काय होणार, 3 गुणुले एक्स. आलं लक्षात? मग आता नवीन चौरसाचं क्षेत्रफळ किती होणार, 3 गुणुले एक्स चा वर्ग, म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 3 गुणुले एक्स चा वर्ग. ओके,
म्हणजे मला सांगा आता 3 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे की नाही? 3 चा वर्ग होतो 3 त्रिक 9, म्हणजे 9x चा वर्ग होणार की नाही ते? हे झालं नवीन क्षेत्रफळाचं नवीन चौरसाचं क्षेत्रफळ 9x चा वर्ग। लक्षात, इथे कंसाचा वर्ग होता की नाही? हा, म्हणून 3 चा वर्ग आपण काढला आणि कंस आपण फोडलेला आहे। मग आता मला सांगा नवीन चौरसाचं जे क्षेत्रफळ आलं हे x चा वर्ग आहे आणि हे 9x चा वर्ग आहे, म्हणजे एक्स चा वर्ग आहे 9x चा वर्ग मध्ये फरक किती पटींचा आहे? तर 9 पटींचा। ओके, मग आपलं उत्तर आपण कसं लिहिणार? शाब्दिक गणित आहे ना, मग शाब्दिक उत्तर लिहू। नवीन चौरसाचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या नऊ पट होईल। आलं का लक्षात? मग आपलं उत्तर किती आलेलं आहे? तर ते आहे 9, 9 पट होणार आहे। कारण एक्स आहे, एक्सचा सहगुणक 1 आहे आणि इथं एक्सचा सहगुणक किती झालाय? हा 9 झालेला आहे, म्हणजे 1 च्या 9 पट आहे 9, म्हणून इथे 9 पट उत्तर आपलं आलेलं आहे। ओके, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सराव संच 46 सोडून दाखवणार आहे। सराव संच 46 मध्ये आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ आणि परिमितीशी आधारित काही गणित आहेत। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। म्हणजे काय होईल की जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। तसेच जर तुम्हाला याच्या आधी मी जे सोडवलेले सराव संच आहेत आणि इतरही विषयांचे, म्हणजे आपलं इतिहास, भूगोल, इंग्लिश या विषयांचे जर तुम्हाला स्वाध्याय आणि काही संकल्पना जर नीट समजून घ्यायची असतील तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे तुम्हाला इयत्ता 7वीच्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयांची तसंच बाकी इयत्तांच्या तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळतील। तर तुम्ही त्या प्लेलिस्टला व्हिजिट करू शकता आणि आपल्याला हवे ते विषयाचं, हवे त्या धड्याचं तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता। आणि तसंच जर तुम्हाला अजूनही काही वेगळ्या संकल्पना शिकायच्या असतील, जर त्या व्हिडिओ तुम्हाला नाही सापडले तर मला कमेंट करून विचारा, मी नक्कीच त्याच्यावरचे व्हिडिओ तुम्हाला लिंक करून देईन। धन्यवाद।